पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहताय संध्या लाईव्ह। लोणी काळभोर येथे हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना निवेदन देण्यात आलं। दिनांक 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचारी आणि काही समाजकंटकांनी आंदोलनाच्या आडून हल्ला केला। त्याचा निषेध करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या आवारासमोर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले की गेली 60 वर्षे राजकीय सामाजिक जीवनात ज्यांनी अनेक आंदोलने संपले यशस्वीरित्या मिटवले अशा नेत्यावर भाड हल्ला करणं खूपच निंदनीय आहे। यामागे निश्चितपणे काही छुप्या शक्ती असण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासनामार्फत अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी केली आहे। यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते माधवअण्णा काळभोर, रघुनाथअण्णा चौधरी, नंदू काळभोर, सनी काळभोर, सागर कांचन, अण्णा महाडिक, अण्णा गणपत काळभोर, माधुरी काळभोर, हेमलता बडेकर, कीर्ती कांचन, सनी चौधरी, अर्जुन कांचन, राजेंद्र चौधरी, अनिल टिळेकर, गणेश चौधरी, नितीन हगवणे, सूर्यकांत गवळी, माऊली काळभोर, भरत काळभोर, नागेश काळभोर, अमित काळभोर आदी जण उपस्थित होते। आंदोलनच्या आडून एक वेगळ्या पद्धतीने हल्ला केलेला तुम्ही आम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिलं आणि अचानक सगळीकडून फोन चालू झाले की आता रात्रोरात सुद्धा आपण त्याचा निषेध करायचा। आणि ह्या निषेधाचा निरोप घेण्यासाठी मी आदरणीय गारटकर दादांना फोन केला असता संपूर्ण जिल्ह्यामध्ये उद्या पोलीस चौकीवर, कारण आज सुट्टी असल्या कारणानं तहसीलदार किंवा कलेक्टर उपलब्ध होणार नाही, तर आपण आपापल्या स्थानिक पोलीस चौकीवर निवेदनं देऊन शांततेच्या मार्गानं या घटनेचा निषेध करावा असा दादांचा निरोप आल्यानंतर आपण सगळेच जण अतिशय मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर उपस्थित आहेत, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा भारतीताई शेवाळे आणि सर्वच पदाधिकारी आजच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उपस्थित झालेला आहात। खरं तर आपण सगळेच पाहतो की आदरणीय साहेबांची राजकीय सामाजिक कारकीर्द जवळपास 60 वर्षाची या ठिकाणी आपण जवळली पाहतोय। ज्या समाजकंटकांनी काल भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला ज्यांचा जन्मही नसेल अशा काळापासून आदरणीय साहेब समाजामध्ये काम करताना तुम्ही आम्ही पाहतोय। आपल्याला आठवत असेल ऊस कामगारांचा प्रश्न असला की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, स्वर्गीय प्रमोदजी महाजन आणि आदरणीय साहेब बसले की काही मिनिटांमध्ये तो लवाद कमिटी त्या निर्णयाचा निर्णय करायची आणि मग ऊस कामगारांचा संप मिटायचा। एसटीचे संपदा अनेक वेळा साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी मोडले गेले किंवा त्या ठिकाणी त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला। आता मागच्या आठवड्यात आदरणीय साहेबांचं जर एसटी कामगारांच्या बद्दलचं भाषण आपण बारकाईने ऐकलं असेल तर 7वा वेतन आयोग हा सुद्धा एसटी कामगारांना लागू करावा हा अतिशय महत्वाकांक्षा आणि धाडसी निर्णय आदरणीय साहेबांनी घेतला। किंबहुना काल हायकोर्टाचा निकाल असा आला की त्यांनी जे काही एसटी कामगारांच्या मागण्या होत्या बहुतांश मागण्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करून सगळीकडे जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं गेलं, परंतु नावामध्येच अवगुण असलेली काही माणसं समाजामध्ये आपली रत्न उधळताना तुम्ही आम्ही पाहतोय। मग काल आपण पाहिलं की साहेबांच्या शिलोरोग सारख्या खासगी घरावर त्या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, आंदोलनाच्या नावाखाली महिलांनी बांगड्या फोडण्याचा आक्रोश करण्याचं नाटक काय केलं, काहींनी चपलं दाखवण्याचं, काहींनी धोंडाफेक करण्याचा प्रयत्न केला। हा आंदोलनात सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संबंधित पदाधिकारी, अन्य बापू, सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, काल झालेला सिल्वर ओक आदरणीय पवार साहेबांच्या घरावरती झालेला हल्ला, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। उद्या महाराष्ट्रानं कालचं पाहिलेलं जे चित्र आहे त्यामध्ये तमाम महाराष्ट्रातली जनता या सगळ्या असलेल्या प्रकाराबद्दल अचंबित झालेली आपल्याला पाहायला मिळाली। अनेक पक्ष, अनेक संघटना, या अनेक पक्ष संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या की जे झालं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं झालं, असं हे कधी घडायला नाही पाहिजे। महाराष्ट्र हे सांस्कृतिक असलेलं, संस्कृतीचं रक्षण करणारं असलेलं महाराष्ट्र आहे। या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून या अनेक लोकांचा वारसा या राजकारणामध्ये आहे की अशा पद्धतीचं
हीन पद्धतीचं राजकारण कधी झालेलं नाही। ज्या पवार साहेबांनी कायम या एसटीच्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं, त्या एसटी कर्मचाऱ्यांचे युनियनचे अध्यक्ष आमच्या इंदापूर तालुक्यातले, त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती नेहमी मिळत असायची। गेली 40-50 वर्षापासून सतत दीपस्तंभाप्रमाणे साहेब या असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आज एवढं त्या लोकांसाठी करून त्यांची जी मागणी आहे ती मागणी इतकी अवास्तव आहे। संध्या लाइव साठी प्रतिनिधी सचिन सुंबे, लोणी काळभोर। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाइव।